जमिनीवर पडलेलं बीज उगवते आणि पुन्हा हजारो बीज निर्माण करते. हे जेव्हा आदिमानवाला उमगले तेव्हा शेतीचा शोध लागला. रानावनात भटकणारा माणूस स्थिर झाला. बियाणे जेवढे उत्तम दर्जाचे तेवढेच पीक जोमदार हे यथावकाश मानवाच्या लक्षात आले. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी उत्तम बीजाबरोबरच त्यावरील बीज संस्कारही तेवढेच उपयोगाचे आहेत हे आधुनिक कृषी शास्त्राने प्रयोगांती सिद्ध केले आहे. मग बीज प्रक्रिया म्हणतात तरी कशाला. पीक जोमदार निकोप आणि प्रतिकारक्षम निर्माण व्हावे तसेच उत्पादन खर्चात बचत होऊन अधिक उत्पादन यावे यासाठी पेरणीपूर्वी बियाण्यास बुरशीनाशक कीटकनाशक व जीवाणू संवर्धकाची केली जाणारी प्रक्रिया म्हणजे बीज प्रक्रिया होय. हीच व्याख्या आमच्या शेतकरी दादाच्या तोंडून ऐकूया. इस्राईल आणि पॉलिस्टाईन या दोन राष्ट्रांमध्ये सध्या युद्ध चालू आहे आणि त्यांनी 1500 मिसाईल सोडल्या. त्या 1500 मिसाईल इस्राईलने अँटी डिफेन्स सिस्टम वापरून हवेतल्या हवेतच त्याचं पाणी केलं. त्या पद्धतीने आपल्याला जर म्हणजे त्यांनी थोडक्यात काय केलं, त्यांनी सुरक्षा कवच तयार केलं होतं आपल्या राष्ट्रासाठी. मग आपल्याला त्या पद्धतीने आपल्याला ह्या बियाण्यासाठी सुरक्षा कवच तयार करायचं आहे. खऱ्या अर्थी सामान्य शेतकरी स्वतः बीज प्रक्रिया कशी करेल याच्यासाठी महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग, राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर लिमिटेड आणि तिफन फाउंडेशन संचालित सहाय्यक कृषी अधिकारी परिवाराने अभिनव पद्धतीने बीज प्रक्रिया स्पर्धा राबविण्याचे ठरविले. कृषी विस्तारामध्ये सेईंग इज बिलिव्हिंग हे महत्वाचे आणि मूलभूत तत्व आहे. म्हणजेच शेतीविषयक एखाद्या तंत्रज्ञान किंवा प्रयोग शेतकऱ्याने स्वतः समक्ष जर पाहिला तर त्याच्यावर तो पटकन विश्वास ठेवतो. त्याचसोबत आपण जर पाहत असाल तर सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध घटकांसाठी वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित केलेल्या आपल्याला दिसतात. परंतु शेतकऱ्यांसाठी अशी वेगळी स्पर्धा नव्हती. आम्ही बीज प्रक्रिया स्पर्धा खास शेतकऱ्यांसाठी या उद्देशाने आयोजित केली. यामध्ये बीज प्रक्रियेचं महत्त्व शेतकऱ्यांना पर्यंत पोहोचवावं आणि सोबत स्पर्धेत सहभाग घेतल्याचाही त्याला आनंद व्हावा. बीज प्रक्रियेमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी होताना शेतकऱ्याने बीज प्रक्रिया करतानाचा व्हिडिओ तयार करायचा. तयार केलेला व्हिडिओ यूट्यूबला अपलोड केल्यानंतर तो जास्तीत जास्त शेतकऱ्यांना, नातेवाईकांना, मित्रांना शेअर करायचा. म्हणजे ज्या ठिकाणी शेतकरी एक प्रकारे एक्सटेन्शन लीडरची भूमिका पार पाडत असतो. स्पर्धक शेतकऱ्यांपर्यंत बीज प्रक्रियेचे तंत्रज्ञान पोहोचविण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करण्यात आला. स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवण्यासाठी आम्ही एक लिंक क्रिएट केली. त्या लिंकमध्ये शेतकऱ्याने त्याचं नाव, पत्ता, मोबाईल नंबर नमूद केल्यानंतर त्याचे रजिस्ट्रेशन होत होते. तसेच त्याला स्पर्धेच्या अटी, शर्ती आणि निकष देखील समजत होते. शेतकऱ्याला बीज प्रक्रियेचे तंत्रज्ञान सोप्या भाषेत समजवण्यासाठी आम्ही आमच्या सहायक कृषी अधिकारी फेसबुक पेजद्वारे विविध तज्ज्ञांचे बीज प्रक्रियेवरील व्याख्याने आयोजित केली. त्यानंतर शेतकऱ्याला मिळालेल्या व्ह्यूज आणि लाईक्स द्वारे त्याची निवड करण्यात आली. याकरिता व्ह्यूज साठी 60 गुण तर लाईक्स साठी 40 गुण असे एकूण 100 गुण ठेवण्यात आले. मिळालेल्या गुणांनुसार राज्य व जिल्हा स्तरावर विजेत्यांची निवड करण्यात आली. महिला, बाल व कृषी विद्यार्थ्यांना विशेष पारितोषिके देण्यात आली. बीज प्रक्रियेचे महत्व लावणीच्या रूपाने महाराष्ट्रभर पोहोचवले. अंजना सोनवरकर मॅडम काय म्हणतात पहा. महाराष्ट्रातून एकूण 6900 शेतकऱ्यांनी आपल्याकडे रजिस्ट्रेशन केलं होतं. या 6900 शेतकऱ्यांनी रजिस्ट्रेशन केल्यानंतर 2540 व्हिडिओ आपल्याकडे आले होते. या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे यावेळेला लहान गटातील मुलांनीही या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला होता आणि त्यामुळे आपण राज्यस्तरावरती या लहान चमूंसाठी 5 बक्षिसे वितरित केली होती. याशिवाय सर्वसाधारण स्त्री आणि पुरुष गट राज्यस्तरावरती आपण 5 बक्षिसे वितरित केली आणि जिल्हा स्तरावरती सर्वसाधारण स्त्री आणि पुरुष गट पहिले, दुसरे आणि तिसरे बक्षीस आपण वितरित केले. ज्या शेतकऱ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला त्यांनाही आपण प्रोत्साहनपर प्रमाणपत्र दिले. बीज प्रक्रिया ही लोकचळवळ व्हावी या उद्देशाने खरीप हंगाम 2022 मध्ये ऑनलाईन बीज प्रक्रिया स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचे उद्घाटन हिवरे बाजार येथे पद्मश्री पोपटराव पवार यांच्या शुभ हस्ते झाले. या स्पर्धेसाठी 7100 शेतकऱ्यांची नोंदणी, 3836 शेतकऱ्यांचे प्रत्यक्ष व्हिडिओ, पैकी 250 पेक्षा जास्त महिलांच्या व्हिडिओचा समावेश आहे. सर्वसाधारण आणि महिला असे दोन स्वतंत्र गट तयार करून त्यांना स्वतंत्ररित्या पारितोषिक देण्यात आले. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ जागतिक मृदा दिनाचे औचित्य साधून महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे
कुलगुरु डॉक्टर प्रशांत कुमार पाटील, पद्मश्री पोपटराव पवार व कृषी सहसंचालक पुणे श्री रफिक नाईकवाडी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला। स्पर्धा झाल्यात विजेते घोषितही झाले। या स्पर्धेमध्ये पुरुषांच्या बरोबरीने महिलांनी सुद्धा हिरीरीने भाग घेतला। याशिवाय बाल चमुनेही सुद्धा या स्पर्धेमध्ये भाग घेतला। बक्षीस वितरणाचा दिमागदार कार्यक्रम पार पडला, त्याची काही क्षणचित्रे आपल्याला बघायलाच पाहिजेत।